वेद न्यूजचे संचालक योगेश कमोत यांचा अभिष्ट चिंतन सोहळा वेद न्यूजच्या कार्यालयात शनिवारी 8 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. या प्रसंगी त्यांनी विविध मान्यवर तसंच सहकाऱ्यांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा केला. मित्र परिवार तसंच वेद न्यूजच्या सहकाऱ्यांतर्फे अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. वेद न्यूजचे संस्थापक संचालक योगेशजी कमोत यांचा वाढदिवस आहे. योगेशजी कमोत आणि आम्ही 25 वर्षापासून बरोबर आहोत. त्यांच्यातले नेतृत्व गुण हे कॉलेज जीवनापासूनच आम्ही पाहत आलेलो आहोत. मग ते शाळेचा जे कॉलेजमध्ये जे जनरल सेक्रेटरी असताना त्यांनी केलेले काम असो, आपली सुरुवात गोविंद निर्मितीपासून करत असताना सामाजिक कार्य त्यांनी केले, त्याचबरोबर अनेक आजचे जे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्याबरोबर त्यांनी खांद्याला खांदा लावून समाज उपयोगी कामं केले. आणि मित्रांच्या बाबतीत जर विचारत आलं तर मित्रांनी हक द्यायच्या आधीच ते मित्रांच्या मदतीसाठी हजर असतात. असा या योगेशजी कमोत यांना आजच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करतो. आणि असेच समाजोपयोगी कार्य आणि मित्रांच्या मदतीसाठी तत्पर राहण्यासाठी त्यांना मित्रांपेक्षा जास्त आयुष्य मिळो आणि मित्रांचं आयुष्य त्यांना मिळो अशी मी या दिनी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज आमचे शालेय मित्र, आजचे युवा पत्रकार आदरणीय योगेशजी कमोत साहेब यांचा आज 43वा वाढदिवस. आज आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी छोट्या गाणी करोनाचा थैमान असल्यामुळे छोट्या गाणी हा कार्यक्रम आपण इथं घेतला आहे. मी योगेशजी कमोतला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये त्यांनी समाजाची सेवा करावं आणि पत्रकार क्षेत्रामध्ये जो आपण या लोकसेवेचा चौथा आधारस्तंभ म्हणतो त्याचं नाव लौकिक करो, अशाच या शुभदिनी आई जगदंबेपाशी प्रार्थना करतो. आज वेद न्यूजचे संचालक आमचे मित्र योगेशजी कमोत जे सदोदित कार्यमग्न सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आता मी त्यांना लहानपणापासून बघतो आहे आणि ओळखतो आहे. राणेनगर आणि शिरको परिसरात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून त्या ठिकाणी आपलं कार्य चालू केलेलं होतं आणि ते आजपर्यंत आज ते महानगरपालिका नाशिकचे जनसंपर्क अधिकारीपदी कार्यरत आहेत. अशा या उत्साहाच्या सळसळत्या झऱ्याला म्हणूनच आम्ही त्यांचा जो सकाळपासून जोश असतो त्यांचं योगेशच्या ऐवजी मी त्यांचं नामकरण केलेलं आहे जोश भाऊ, आणि जोश भाऊ या नावाने त्यांना आता हल्ली प्रसिद्धी मिळत आहे. अशा या जोश भाऊच्या वाढदिवसानिमित्त मी नाशिक महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाचा अध्यक्ष आणि पाटणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे पाटणी तालुका मालेगाव जिल्हा नाशिकचा चेअरमन यांना करी मी त्यांना या ठिकाणी लाख शुभेच्छा देतो आणि या वाढदिवसात त्यांना अभिष्टचिंतन व्यक्त करतो. योगेशचा आज वाढदिवस आणि त्यासाठी आपण सर्व मित्र जमलेलो आहोत. योगेशचा वाढदिवस हा तसा आपल्या सर्व मित्रांच्या आनंदाचा भाग आहे. योगेश हा तसा 48 वर्षाचा झाला, मला 44 वर्षाचा, 4 वाढून दिले का, 44 वर्षाचा झाला. म्हणजे योगेशचे माझ्या संबंध तसा हा तो 14-15 वर्षाचा असेल तेव्हापासूनचा आहे. म्हणजे एक सामाजिक भान असलेला तरुण, आता इथे शशी आहे, त्यावेळचे जवळचे म्हणजे आता ही सर्वच मंडळी चंद्रत्रे. मी जेव्हा शिवसेनेचा शहर प्रमुख होतो तेव्हा त्या जुन्या नाशकामध्ये खूप फिरायचो आणि तिथे प्रत्येक गल्लीत मध्ये कानडे वज्रे ते तुमचे यांना घेऊन मी तिथे सर्व संघटना बांधत होतो आणि संपूर्ण जुन्या नाशकामध्ये प्रत्येक गल्ली तिथे शाखा आणि गल्ली तिथे माझा कार्यकर्ता आणि हे बेळे गल्लीतले माझे कार्यकर्ते तसे सुनील वाघ असेल किंवा संतोष गाडेकर असेल, तिथे खूप कार्यकर्ते होते माझे. आणि मग नाईक असतील, दरडे असतील, दरोडे असतील, भावपूर सौंदर असतील किंवा जोबसन जेजूरकर असेल, म्हणजे किती नावं सांगू, खूप नावं माझ्यासमोर आहेत डोळ्यासमोर. ते तरुण जाती तेव्हाची ती तरुण पिढी. पण एक गोष्ट होती का, यांच्या डोक्यात तेव्हा काही राजकारण नव्हतं, काही नव्हतं, काही नव्हतं, फक्त सामाजिक सेवा, त्या भागातल्या गरीब दुबळ्यांच्या वेदना जाणून घ्यायच्या
आणि त्यांना मदत करायची, सहकार्य करायचं आणि सर्व नाशिकमधला हा जो भाग आहे, आपला मराठी माणूस आहे, तो कुटुंबाप्रमाणे आपण एकीने जागवायचा आणि हे जे मदत करण्याचा जो सेवा होता तो एकमेकांमध्ये भावायचा ही कल्पना तेव्हा आमच्यामध्ये होते. कितीतरी यादी मोठी आहे कामांची, का ती सोशल काम आम्ही त्यावेळेस करत होतो. म्हणजे एवढंच कशाला, लग्नाला काही कोणी एनजीओ नव्हते, कोणी केटरर नव्हते. गल्लीत लग्न निघालं म्हणजे गल्लीतले सर्व तरुणीवान पोरं सर्व तिथे वाढायला धुवायला, म्हणजे तिथे सर्व तीच राहायची. त्या घरातल्या माणसांना काही काम नाही, घरातल्या माणसांनी फक्त ते आईचेर पुईचेर घालून त्या बाया यायच्या, ते सर्व नटायचे दाटायचे आणि ते मिरवायचे. पण काम करणारा वर्ग मात्र गल्लीतला सर्व सामाजिक भान ठेवून ठेवायचा. दुर्दैवानं खूप आता खूप पाणी वाहून गेलं आणि आता आपण परावलंबित झालो, दुसऱ्यावर अवलंबून झालो, एकमेकांना मदत करायची भावना आपल्यातून कमी होत चालली. पण तेवढ्याही परिस्थितीमध्ये संतोष योगेश यांनी हे जो वारसा होता तो अजून जपलाय. वेदच्या माध्यमातून ते या समाजामध्ये काम करतायत अनेक गोष्टीमध्ये. मी त्यांना खूप त्रास देत होतो, मला माहिती म्हणून सांगतो, कालपर्यंत मी त्रास देत होतो. योगेशला रोज माझा 2 फोन असता, ए कुठल्या हॉस्पिटलला जागा आहे बघ मला सांग. मला लोक त्रास देतात, मी या कार्यकर्त्यांना त्रासच देत असतो. ए ॲम्ब्युलन्स मिळत नाही, एवढी ॲम्ब्युलन्स कुठेतरी मिळेल का नाही पा. काल पण त्याला त्रास दिला, परवाला म्हणजे या कोविड याच्यामध्ये जो म्हणजे 4 महिने माझे सतत या कार्यकर्त्यांना त्रास चालू असतो. शेवटी कोणचाही नेता किंवा कोणचा कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा असतो आणि कार्यकर्त्यातून नेता तयार होत असतो. आता तुम्ही नेते झाले कारण काही काही फोन उचलत नाही तुम्ही ना, आमचे गुन्हे तुमच्या अंगात यायला लागले. आता तर हा गमतीचा जरी भाग असला तरी जे रुजलेलं आहे ते दिसतंय. म्हणून माझ्यासारख्या सामाजिक जीवनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला खूप आनंद वाटतो की असे सवंगडी मला मिळाले आणि म्हणून आपल्या गावाचं गाव पण जपलं जातंय. गावामध्ये असे कार्यकर्ते खरं तर आता दुरापास्त झाले. आता सर्वांना टाटा बिर्ला व्हायचे, कोणाला गाडगेबाबा आणायचं नाही असं मी नेहमी म्हणतो. आणि गाडगेबाबाची सेवा करायला कोणी तयार नाही, गाडगेबाबाचा वसा चालवायला कोणी तयार नाही. परंतु याच कार्यकर्त्यातून आपण सर्व मित्र हा जो जागर आहे जागूया. योगेश मला तुझ्याकडनं काही अपेक्षा नाही आहे, अपेक्षा एकच आहे की आपण ज्या समाजातून आलो, ज्या जाणीवेतून आपण मोठे झालो, ती जाणीव कधीच विसरायची नाही. गरिबाची कणव करायची आणि कोणी उपाशी असला त्याला उभं करण्याला हात द्यायचा, कोणी गरजू असाल त्याला हात द्यायचं आणि हे व्रत अव्याहतपणे आपल्या जीवनामध्ये शेवटपर्यंत टिकवायचं. कारण असं आहे की परमेश्वर आपण पाहिलेला नाही, पण परमेश्वर हाच आहे, परमेश्वर याच्यातच दिसतोय आणि याच्यातूनच खरं तर आपल्याला पुण्य आणि मत कार्य आपल्याला खूप काहीतरी लागतं, आपल्या वारसांना लागतं, आपल्या कुटुंबाला लागतं, आपल्या पिढ्यांना लागतं. आणि हा जागर तुझ्या जीवनामध्ये नेमका जागता राहो ही आजच्या या तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि उत्तरोत्तर तुझी चांगली प्रगती हो, तुझा उत्कर्ष हो, आपल्या सर्व कुटुंबियांचा मान सन्मान तुझ्या निमित्तानं या समाजामध्ये मोठा हो ही तुला शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित समाज बांधव आणि मित्र परिवार, आज आपण योगेश भाऊ कमोद यांच्या वाढदिवसानिमित्त इथं उपस्थित आहात त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद व आभार. योगेश भाऊबद्दल बोलायचं म्हटलं तर मी दोनच त्यांचे गुण गाऊ शकतो. जिथे कार्यक्रम असेल, ज्या कार्यक्रमाला योगेश भाऊ आला आणि तिथे त्यांनी 2 शब्द वातावरण निर्मिती करण्यासाठी जे काही शब्द बोलले जातात ते पूर्णपणे वातावरणाला अनुसरून, म्हणजे त्या कुटुंबाबद्दल सर्व माहिती ठेवणे, हे पण फार मोठं कार्य आहे त्यांचं. त्यामुळे मंडलिक परिवारांचे ते फार स्नेही आम्ही फार स्नेह करतो त्यांच्यावरती आणि प्रेम पण करतो. आज दादा पण त्यांना फोन करत होते, कशाला दादा की योगेश भाऊशी मला बोलायचं आहे, फोन येऊन गेला की नाही माहीत नाही, कारण दिनकर होता तिथे. तर आमच्या सर्व मंडळी परिवारातर्फे योगेश भाऊला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. आज आमचे परम मित्र सहकारी योगेशजी कमोद यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं आम्ही सर्व ग्रुप या ठिकाणी जमलो. एकच शुभेच्छा देतो त्यांना, आई भावानी त्यांना उदंड आयुष्य देव, सदा निरोगी आणि करोनामुक्त ठेव, हा विशेष आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने या शुभेच्छा आहे. खूप खूप धन्यवाद. या प्रसंगी वेदन्यूजचे संचालक संतोष कमोद, राजेंद्र बागुल, प्रशांत जैन, किशोर बेलसरे, पंकज गोठी, निलेश गोठी, शशी हिरवे, संतोष चंद्रात्रे, प्रीतम नागभेडकर, सचिन बोरसे, गोकुळ आवारे, रवींद्र खरे तसंच वेदन्यूजचे सहकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर संचालक योगेश कमोद यांनी सर्वांचे आभार मानले. माझ्या वाढदिवसानिमित्त म्हणजे मी तर असं म्हणेन की वाढदिवस करण्याचं काही कारण नव्हतं, कारण सध्या कोरोनाचं संकट आहे. पण तुमचं जे काही प्रेम आहे, आतोनात प्रेम आहे, जी काही माझ्या कामावरची जी काही मी ठेवलेली श्रद्धा आहे, त्याची ही खरी पावती आहे. या संकटात देखील तुम्ही आवर्जून माझ्या वाढदिवसानिमित्त आज इथे आला, मला ज्या काही शुभेच्छा दिल्या. कामाची ऊर्जा ही आपल्या परिसरात आपल्या अवतीभोवती जे विचार असतात, मग मित्रांचे असतात, गुरुवर्यांचे असतात, लहान थोरांचे, मग माझ्यापेक्षा लहानांचे सुद्धा विचार मी आत्मसात करतो. कारण जे जे चांगलं आहे ते घेत जावे ही शिकवण माझ्या गुरुजनांनीच मला दिलेली आहे. आणि मग त्यामध्ये गेल्या 30-35 वर्षापासून जेव्हा जेव्हा जे जे चांगलं घेता आलं ते घेत गेलो. 30-35 वर्ष याच्यासाठी म्हणतो की पहिला 10 वर्षाचा जो कार्यकाळ असतो तो आपल्या आईवडिलांच्या, आपल्या बहीण भावांच्या सान्निध्यात असतो, त्यांच्याकडनं ते मिळत गेले. पण नंतरचा जो काळ सुरू होतो त्या काळात समाजातील वेगळ्या वेगळ्या घटकांचे जे काही अंगभूत चांगले गुण आहेत ते घेण्याचा प्रयत्न गेल्या 30-35 वर्षापासून करत आलो आहे. आणि जे जे चांगलं होईल ते कार्य आत्तापर्यंत करत आलो आहे. म्हणूनच ही पावती आहे. आज आपण वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्या, मी तर या शुभेच्छा स्वीकारल्याच आहे. पण आपण देखील या कोरोनाच्या काळात काळजी घ्यावी ही मी सर्वांना नम्र विनंती करतो. आणि माझ्यातले जे काही गुण आहे ते तुम्ही जे काही इथे आला आहात त्यातले थोडे थोडे गुण एकत्र करून मी आज जे काही आहे ते आहे. आपण सुद्धा, मी माझ्या या वाढदिवसानिमित्त मी असं या निमित्ताने आवाहन करतो की सर्वांनी एकत्र येऊन जर चांगलं कार्य केलं तर निश्चितपणे चांगला माणूस घडतो. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण, मी मला स्वतःला चांगलं म्हणते पण तुम्ही मला चांगले म्हणताय की खरोखर माझ्याकडे बघितल्यानंतर प्रत्येकाने वेगळे वेगळे विचार मांडले आत्तापर्यंत आणि त्याचा स्वीकार तुम्ही सर्व करताय त्याबद्दल देखील मला अभिमान वाटतो. आणि मला वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात आलेले जे काही बालपणीचे मित्र असतील, कॉलेज जीवनातले मित्र असतील, माझ्या जिथे मी नोकरी करतो तिथले माझे सर्व महापालिकेतले सहकारी असतील, माझ्या चॅनल, या चॅनलला 18 ते 20 वर्ष पूर्ण झाले, तिथे जे जे काम करतायत ती सर्व मित्र कंपनी असेल, माझा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून फोनद्वारे, परदेशातून देखील सकाळपासून फोन येऊन गेले. माझे मित्र अनेक परदेशात आहेत, झूम कॉलच्या मीटिंग झाल्या किंवा गुगलच्या मीटिंग देखील सकाळपासून झाल्या. मी या सर्वांचे या निमित्ताने आभार मानतो. पुनश्च एकदा आपण सर्वांनी माझ्यावर असंच प्रेम कायम ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डेंट कमलाकर तिवडे, नाशिक.